तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आहे कोल्हापुरात. आपण थेट जातोय कारण सगळ्या राज्याचं लक्ष लागलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी गटाला धक्का देत विरोधी गटातील आरक्षण असलेल्या गटातील 3 उमेदवार निवडून आलेत. माजी आमदार सुजित मिणसेकर आणि अमर पाटील आणि बयाजी शेळके हे 3 उमेदवार निवडून आलेले आहेत. महिला गटातली मतमोजणी सध्या सुरू आहे आणि सर्वसाधारण गटाची मतमोजणी काही वेळातच सुरू होणार असल्याचं कळत आहे. गोकुळ दूध संघावर अनेक वर्ष महाडिक गटाची सत्ता आहे, मात्र त्यांना शह देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी एकत्र येऊन विरोधी आघाडी स्थापन केलेली आहे आणि त्यामुळे मतदार आता कुणाला कौल देणार हे सगळं गणित संध्याकाळच्या निकालानंतरच स्पष्ट होऊ शकेल. आताची एक महत्वाची बातमी कोल्हापुरातून आलेली. कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाची आज निवडणूक पार पडते आणि त्यातले सुरुवातीचे निकाल आता हाती आलेत. अधिक माहिती घेणार आहोत. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी कोल्हापुरात आता आपल्या सोबत आहेत. संदीप, हे सुरुवातीचे आपण जसं आपण बघतोय की विरोधी गटातले 3 उमेदवार विजयी झालेले आहेत, या सगळ्यामुळे हे स्थानिक राजकारण तिकडचं कसं बदललंय? कारण ज्या पद्धतीनं राजकारण या निवडणुकीसाठी करण्यात आलं होतं त्याचा हा परिणाम आहे का आणि अजून किती निकाल बाकी आहेत, म्हणजे अंतिम चित्र कधीपर्यंत स्पष्ट होईल? रेणुका, एकतर सकाळी 9 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. आर्थिक सत्ता केंद्र म्हणून गोकुळला ओळखलं जातं, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आहे. आत्ताची अपडेट अशी आहे की 3 उमेदवार हे विजयी झालेले आहेत, जे आपण आता नावं सांगितली, अमर पाटील, माजी आमदार सुजित मिंचेकर आणि बयाजी शेळके. महिला गटातली अजून 7वी फेरी सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे महाडिक घराण्यातील पहिल्यांदाच उमेदवार गोकुळच्या रिंगणात उतरलेले आहेत, त्या म्हणजे शौमिका महाडिक. माजी आमदार अमल महाडिक यांच्या त्या पत्नी आहेत, त्या सध्या पिछाडीवर असल्याचं समजतं आहे. मात्र 8 फेऱ्या झाल्यानंतरच महिला गटातील जो निकाल असणार आहे तो जाहीर केला जाणार आहे आणि सर्वसाधारण गटातलं म्हणजे जवळपास 15 जागांचा जो निकाल आहे तो साधारणतः दुपारी जेवणाचा लंच टाईम झाल्यानंतर कदाचित त्या मतमोजणीला सुरुवात होऊ शकते. बॅलेट पेपरवर हे सगळं म्हणजे मतदान झाल्यामुळं कदाचित मतमोजणीला वेळ लागू शकतो, पण माझ्यासोबत आता पहिले विजयी उमेदवार आहेत बयाजी शेळके, थेट न्यूज 18 लोकमतवर गगनबावड्यासारख्या दुर्गम तालुक्यातून त्यांना उमेदवारी तर मिळाली अनुसूचित जाती जमातीच्या गटामधून. काय सांगाल, पहिली काय प्रतिक्रिया, तुम्ही विजयी झालात पण कोरोनामुळे एकतर विजय साजरा करता येत नाही, अंगावर गुलाल देखील नाही. खरं तर या निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्गीय गटातून राष्ट्रीय शाहू शेतकरी आघाडीतून आमदार सतीश बंटी पाटील साहेब, मुश्रीफ साहेब आणि सर्वच नेतेमंडळी विश्वास दाखवून या ठिकाणी उमेदवारी दिली आणि त्यांच्या नेतृत्वात विश्वासल्या सर्वच शेतकरी दूध उत्पादक ठरावधारकांनी या निवडणुकीमध्ये भरभरून मते देऊन माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या निवडणुकीमध्ये विजय केलं, त्याबद्दल मी मनपूर्वक या सर्व नेत्यांचं आणि अहोरात्र कष्ट केलेल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि ठरावधारकांचं मनापासून धन्यवाद. मला सांगा, आता तुम्ही 3 उमेदवार तर जाहीर झालेला आहात, आरक्षण असलेले सर्वसाधारण गटात काय घडू शकतं त्या 15 जागांचा निकाल? मी आकडे जिल्हाभर फिरत होतो याच्या निमित्तानं, तर निश्चितपणाने या निवडणुकीचा निकाल हा 21-0 असणार आहे. सर्वच सर्व पॅनेल हे राष्ट्रीय शाहू शेतकरी आघाडीचं विजय होणार आहे, यामध्ये आता काही शंका राहिलेली नाही. महाडिक घराण्यातला उमेदवार पराभूत होणार, पराभूत होणार 100% त्या ठिकाणी दोन्ही उमेदवार आमच्या निवडून येणार, यामध्ये आता काही शंका राहिलेली नाही. 7-8 फेऱ्या झालेल्या आहेत, एक अर्धा एक तासामध्ये हा निकाल बाहेर येईल आणि सर्वच सर्व आमच्या आघाडीचे उमेदवार विजय होतील. इतकी वर्ष महाडिक घराण्याची सत्ता होती, खरं तर या जिल्ह्यामध्ये गेली 10 वर्ष आमदार बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि नेतेमंडळी नेतृत्वाखाली ह्या दूध उत्पादकांचा लढा चालू होता की खऱ्या अर्थाने व्यापाऱ्याच्या हातातून हा शेतकऱ्यांच्या हातामध्ये संघ द्यावा ही भूमिका घेऊन गेली 10 वर्ष साहेब लढत होते आणि निश्चितपणे या प्रयत्नाला कुठेतरी यश येताना दिसतंय आणि खऱ्या अर्थाने आजपासून हा गोकुळ दूध संघ व्यापाऱ्याच्या हातातून शेतकऱ्यांच्या हातात जाईल, यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद आहे. खूप खूप अभिनंदन तुमचं न्यूज 18 लोकमत कडून. थँक्यू, धन्यवाद. टीका केलेली आहे शेळके यांनी. रेणुका, आपण जर पाहिलं तर कारण महाडिक घराण्याची एक हाती सत्ता होती, आपल्याला माहित आहे महादेवराव महाडिक हे काँग्रेसचे माजी आमदार आणि त्यांचा पुतण्या धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार होते कोल्हापूरमधले, पण संपूर्ण महाडिक घराणं जे आहे ते भाजपकडे गेलं, राष्ट्रवादी काँग्रेस सोडलं त्यांनी. आणि ही जर सगळी राजकीय समीकरणं पाहिली तर यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगावी लागेल की भाजप आणि काँग्रेस एकत्र आहे सत्ताधारी गटामध्ये आणि विरोधी गटामध्ये देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आहेत. त्याचं कारण असं आहे की विद्यमान आमदार जे आहेत करवीरचे पी एन पाटील हे सध्या सत्ताधारी गटाकडे आहेत, म्हणजे महाडिक आणि पी एन पाटील हा गट सत्ताधारी आहे आणि विरोधी गटामध्ये हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा गट आहे. त्यामुळे आता तर हे 3 उमेदवारांचा निकाल जो आहे तो घोषित करण्यात आलेला आहे, पण इतर सर्वसाधारण जो गट असणार आहे त्याची मतमोजणी अजून व्हायची आहे. महिला गटामध्ये नेमकं काय होतं हे बघावं लागणार आहे, कारण आमदारांच्या पत्नी सुष्मिता पाटील, चंदगडचे जे आमदार आहेत राजेश पाटील, त्यांच्या पत्नी सुष्मिता पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक या
निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यामुळे महिला गटामध्ये मोठी चुरस पाहायला मिळते आणि उरलेले जे 15 जागांचं सर्वसाधारण गटातल्या ज्या जागा असणार आहेत त्यांचे निकाल साधारणतः संध्याकाळपर्यंत हाती येऊ शकतात. पण जर सत्तांतर झालं गोकुळमध्ये तर हा एक मोठा बदल म्हणावा लागेल पश्चिम महाराष्ट्रातला किंवा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातला, आणि राजकीय समीकरण नक्कीच बदलू शकतात. महाविकास आघाडी म्हणून विरोधी आघाडी ही सध्या निवडणूक लढवते आणि भाजप आणि फक्त अपवाद सोडले पी एन पाटलांचा तर भाजप म्हणून सत्ताधारी गट जो आहे तो निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे संध्याकाळपर्यंत कदाचित 5 ते 6 वाजेपर्यंत सगळे अंतिम निकाल जे असणार आहेत ते हाती येऊ शकतात. निश्चितच, धन्यवाद संदीप. आणि यासे सगळ्याचे अपडेट्स आपण संदीप राजगुळकर यांच्याकडून घेत राहणार आहोत. या निवडणुकीतले सुरुवातीचे निकाल आता आपल्याला त्यांनी सांगितले. धन्यवाद संदीप या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि आता बातमी आहे, मुंबई महापालिकेत महापौर दालनाबाहेर भाजपच्या नगरसेवकांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. सगळ्यांना लस द्या आणि ती मोफत लस द्या अशी मागणी आता भाजप नगरसेवकांनी केल्याचं कळत आहे. महापालिकेनं नियोजन केलं नाही त्यामुळे 5 लाख डोस वाया गेलेत, आता तरी नियोजन करा अशी मागणी पालिकेतले भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केल्याचं कळतं. आणि त्यांनी तशा मागणीचे फलक घेऊन आता महापौरांच्या दालनाबाहेरच हे आंदोलन सुरू केलेलं आहे. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रणाली, आपण बघतोय की अशी मागणी त्यांनी केलेली आहे, कशा रीतीनं ही मागणी ते मांडतायत आणि महापौरांकडे यासंदर्भातलं निवेदन किंवा ही मागणी ते कशा रीतीनं आता मांडताना दिसत आहेत? आपण सध्या आहोत या मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहाच्या बाहेर. इथं पाहताय तुम्ही सगळे नगरसेवक, भाजपचे नगरसेवक हे आंदोलन करत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की सर्वांना लस द्या आणि मोफत लस द्या. आपल्याला माहिती आहे की गेले 4 दिवस मुंबई महानगरपालिकेमध्ये सातत्यानं आंदोलन, लस जी आहे ती मिळत नव्हती, त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ जो तो निर्माण होताना दिसतोय. आणि त्यामुळे आता आपण पाहतो आहोत की ह्या सगळ्या भाजपच्या नगरसेवकांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहाच्या बाहेरच आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे. खरं तर महापौर दालनाच्या बाहेर त्यांनी हे आंदोलन केलं, पण तिथं जागा कमी असल्यामुळे समोरच्या भागात आले. प्रभाकरजी, तुम्ही आरोप करता आहे की मुंबई महानगरपालिकेनं लसीचं नियोजन केलं नाही त्यामुळे 5 लाख डोस वाया गेले, खरंच अशी परिस्थिती आहे का? नियोजनाच्या अभावामुळे मुंबईकरांची दाणादाण होती आहे. नाही, ही वस्तुस्थिती आहे, ही सत्यस्थिती आहे की मुंबई महानगरपालिकेच्या नियोजनाच्या अभावामुळेच मुंबई शहरामध्ये आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. खरं तर 1,53,00,000 एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस येऊन सुद्धा अनेक वेळा नियोजनाचा अभावामुळे मुंबईकरांना केंद्राच्या बाहेर तटकळत उभं राहिलेले आहे. ज्या वेळेला 3 दिवस 4 दिवस केंद्र बंद ठेवली गेली त्याच वेळेला सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या केंद्रांमध्ये लस उपलब्ध होती. लसींची लपवाछपी केली जाते, आकड्यांशी खेळ केला जातो. नाही, आकड्यांशी खेळ केला जातोय, लपवाछपी सुद्धा केली जाते. किंबहुना आमचा असा आरोप आहे की ज्या लसी उपलब्ध झाल्या होत्या त्या दाबून ठेवायच्या आणि केंद्र बंद करून ठेवायची अशा प्रकारचं सुद्धा कारस्थान हे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने चालू आहे. आणि म्हणून कारस्थान करण्याचं कारण काय? ते कारण महापौरांना सांगावं किंवा प्रशासनाने सांगावं, पण आज अनेक ठिकाणी लसींची उपलब्धता असून सुद्धा नागरिकांपर्यंत पोहोचत नाही अशा प्रकारची परिस्थिती मुंबई शहरामध्ये आहे. आज अनेक केंद्रांवर लोक जेव्हा गेले तेव्हा लसी अतिशय कमी होत्या, त्याचं कारण असं सांगितलं जातं की केंद्र आम्हाला लस पाठवत नाही, केंद्र शासन महाराष्ट्राला लस देताना दुजा भाव करता असं सातत्यानं आरोप होतो. नाही, म्हणून मी तुम्हाला असं सांगितलं की आपलं अपयश हे केंद्राच्या डोक्यावर फोडायचं अशा प्रकारची एक नवीन स्टाईल या मुंबई महानगरपालिकेत किंवा महाराष्ट्र शासनामध्ये निर्माण झालेली आहे. मी तुम्हाला आकडेवारीनुसार सांगितलं की सगळ्या राज्यांपेक्षा जास्त लस ही महाराष्ट्राला आलेली आहे, 1,53,00,000 एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्याला लसीचा पुरवठा झालेली आहे, ती सगळ्या राज्यांच्या पेक्षा जास्त आहे. आणि जर लसीचा पुरवठाच केंद्राने केला नाही तर लस देण्यामध्ये आपण अव्वल क्रमांक कसा काय गाठला? पण त्याचबरोबर आता तुम्ही मागणी करताय सगळ्यांना लस द्या आणि मोफत लस द्या, खरं तर 18 वर्ष वयाच्या वरच्या लोकांसाठी आता केंद्रानं अर्धा खर्च तुम्ही द्या अर्धा खर्च आम्ही करतो अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे. असं असताना आता महाराष्ट्र शासन असेल किंवा इतर राज्य असतील यांनी सांगितलं की केंद्रानेच हा खर्च करावा, राज्यांवर हा खर्च टाकू नये, आपली काय भूमिका आहे? आपल्याला आठवत असेल की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हे घोषणा केली होती की आम्हाला आमच्याकडे चेक तयार आहे आणि आम्ही हे सगळं एक रकमी घेण्याला तयार आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी हे सुद्धा सांगितलं होतं
की आम्ही ग्लोबल टेंडर काढतोय. कुठे गेल्या त्या सगळ्या घोषणा? आणि ते जर आपण लक्षात घेतलं तर महाराष्ट्र सरकारने या अगोदर ही तयारी दर्शवलीच होती की आम्ही सगळेजण लस घेऊन मोफत लस द्यायला तयार आहोत. मग ती घोषणा कुठे गेली? आणि मुद्द्यावरून आज भाजपच्या सगळ्या नगरसेवकांनी या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहाच्या बाहेर आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की नियोजनाचा अभाव असल्यामुळे इतके दिवस मुंबईकरांना त्रास होतो आहे. व्यवस्थित नियोजन केलं असतं तर ज्या लसी आलेल्या आहेत त्यांचा व्यवस्थितपणे पुरवठा करता आला असता आणि लसीकरण केंद्रांवर गोंधळ झाला नसता. जाणीवपूर्वक लसींची लफवाछपी केली जाते आहे आणि लोकांमध्ये राजकारण करण्यासाठी गोंधळ निर्माण केला जातो आहे असा आरोप थेट भाजपच्या नगरसेवकांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणूनच ते मागणी आता आणखीन प्रकर्षाने मांडताना दिसत आहे. धन्यवाद प्रणाली या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय प्रणाली आमच्या प्रतिनिधी माहिती देत होत्या. मुंबई महापालिकेत महापौर दालनाच्या बाहेरच भाजपनं हे आंदोलन आता केलेलं दिसतं. सर्वांना लस द्या आणि मोफत द्या कारण महापालिकेनं नियोजन केलं नव्हतं त्यामुळे 5 लाख डोस वाया गेले असा गंभीर आरोप भाजपनं केलाय. पुढची बातमी आपण बघणार आहोत आयपीएल संदर्भातली आत्ताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी. आणि बातमी अशी आहे की आयपीएल स्थगिती संदर्भातली एक बातमी येते. एका आठवड्यासाठी आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे बीसीसीआयनं हा एक महत्वाचा निर्णय घेतलाय. आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग एकीकडे वाढलेला आहेच पण त्याचबरोबर हैदराबाद आणि दिल्लीच्या टीम्समधले खेळाडू देखील कोरोना बाधित झाल्याचं कळतंय आणि हैदराबादच्या टीममधल्या वृद्धिमान 6 देखील आता कोरोनाची लागण झाल्याचं कळतंय. दिल्लीचा अमित मिश्रा देखील कोरोनाबाधित झालाय असं कळतंय आणि त्यामुळे एका आठवड्यासाठी आयपीएल स्थगित करण्याचा महत्वाचा निर्णय आता बीसीसीआयनं जाहीर केलेला आहे. त्यामुळे आयपीएलचे सामने आता रद्द केले जात आहेत अशी एक महत्वाची माहिती सध्या उपलब्ध होते. आत्ताच्या क्षणाचे आयपीएलचे महत्वाचे अपडेट्स कारण कोरोनाचा शिरकाव या टीम्समध्ये देखील झाला होता आणि हे प्रमाण आता वाढलेलं आहे. काल देखील आपल्याला माहिती मॅच रद्द करावी लागली होती आणि त्यामुळे आत्ताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी आयपीएलचे सामने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी अमित मोडक आता आपल्या सोबत आहेत. अमित, आपल्याला माहिती आहे की काल देखील आपण म्हटलं होतं की कदाचित एक महत्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो आणि त्याचीच ही अंमलबजावणी किंवा त्याच दृष्टीने उचललेलं हे महत्वाचं पाऊल म्हणायला हवं. बिलकुल रेणुका, कारण बीसीसीआयने आयपीएलचं आयोजन करताना खूप मोठ्या प्रमाणात काळजी घेतली होती, परंतु त्यानंतर देखील कोविडचा शिरकाव आयपीएलमध्ये झालेला दिसला आणि 2 टीमला क्वारंटाईन करावं लागलं होतं. आपण बघितलं हैदराबाद आणि कोलकात्याच्या टीमला कोरोनाची लागण झाल्याचं पुढे येत होतं आणि त्या 2 टीम क्वारंटाईन केल्यानंतर पुढच्या मॅचेसचं काय करायचं हा मोठा प्रश्न होता आणि यावर मोठ्या प्रमाणात चर्चा देखील झालं, कारण काही खेळाडू बाजूला काढून मॅच करता येईल का याचाही विचार झाला. परंतु या सर्व प्रकारात जर आणखी काही टीम कोविडग्रस्त झाल्या आणि काही महत्वाच्या खेळाडूंना जर लागण झाली तर मग काय करायचं, या सगळ्या गोष्टीवर गंभीर प्रमाणे विचार करण्यात आला आणि त्यानंतर एकूण आयपीएल रद्द करण्याचाच विचार करण्यात येत होता आणि तसंच घडताना दिसते. सध्या जरी एक आठवडा म्हणत असले तरी एक आठवड्यानंतर या पूर्ण शेड्यूलची पुनर्रचना करणं हे इम्पॉसिबल आहे, कारण यानंतर पुढे येणारे T20 वर्ल्ड कप आणि त्यानंतर बाकीच्या देशांचे दौरे ठरलेले असतात, त्यामुळे शेड्यूल रिशेड्यूल करणं कठीण आहे. इथून पुढे हा आयपीएलचा हंगाम संपल्यास जमाय असं म्हणता येईल रेणुका. म्हणजे अमित, तसं बीसीसीआयनं आता स्पष्ट केलंय की आयपीएल म्हणजे काल जी मॅच किंवा याच्या आधी जी मॅच झाली होती, काल ती रद्द करण्यात आली होती पण याच्या आधी जी काही मॅच झाली होती ती आयपीएलच्या या हंगामातली शेवटची होती असं म्हणता येईल. अजून अद्याप बीसीसीआय कडून याबद्दल अधिकृतपणे सांगण्यात आलेलं नाहीये. आता जे काही ट्विट केलं आहे ते राजीव शुक्ला यांनी केलेलं आहे, परंतु एक आठवडा जरी आपण असं समजून चालू आहे की एक आठवडा आयपीएल जर रद्द केलं तर एका आठवड्यात होणारे सामन्यांची संख्या ही साधारणतः 8 ते 9 सामन्यांची आहे आणि 9 सामने रिशेड्यूल करणं इम्पॉसिबल आहे. त्यामुळे असं वाटतं की प्राथमिक माहिती त्यांच्यापर्यंत जेवढी आली त्यांनी एक आठवडा दिलं असलं तरी आयपीएल पुढचे सामने करणं हे खूप मोठी रिस्क आहे. त्यातच आपण आज जर बघितलं की मुंबईत सामने हलवण्यावर देखील विरोध होतोय, त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकूण इथून पुढे आयपीएलचा हंगाम रिशेड्यूल करणं अत्यंत कठीण आहे, थोडक्यात इम्पॉसिबल आहे. त्यामुळे मला नाही वाटत की इथून पुढे आयपीएलचे सामने होताना आपल्याला दिसतील. आयपीएल संदर्भातली महत्वाची बातमी अजिंक्य भातांब्रेकर आमचे प्रतिनिधी देखील आता आपल्या सोबत आहेत. अजिंक्य, कालच आपण जेव्हा 2 खेळाडूंविषयी बोललो होतो आणि महत्वाचा निर्णय
निर्णय होऊ शकतो असं देखील आपण कालच्या देखील अपडेटबद्दल बोललो होतो आणि तसंच पाऊल उचलताना दिसत आहेत कारण बायोबबल खरं तर सुरक्षित म्हटलं जात होतं पण तिथपर्यंत देखील कोरोनाचा शिरकाव झालेला दिसतोय आणि म्हणूनच हा महत्वाचा निर्णय. नक्कीच रेणुका, आपण जसं म्हणाल तसं अगदी महत्वाचा हा निर्णय बीसीसीआयनं घेतलेला आहे आणि हे खरंतर गरजेचंच होतं कारण ज्या पद्धतीनं कोरोनाबाधित खेळाडू आढळत होते ते पाहता सर्व इतर खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी म्हणजे सपोर्ट स्टाफ आणि इतर जे सगळे खेळाडू आय पी एलमध्ये सहभागी झालेले त्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेणं अतिशय महत्वाचं होतं. काल आपण बघितलं ज्या वेळेला कोलकात्याचे दोन खेळाडू कोरोना बाधित आढळले कालची मॅच रद्द करावी लागली. आज मुंबई विरुद्ध हैदराबाद हा सामना होणार आहे पण आता तो सामना होणार नाही असंच दिसतंय. म्हणजे आता स्पर्धाच रद्द झाली आहे म्हटल्यावर सामना होण्याच्या बाबतीत बोलणं चुकीचं ठरेल पण हैदराबादचा खेळाडू वृद्धिमान सहा आणि दिल्लीचा खेळाडू अमित मिश्रा यांचे रिपोर्ट ज्या वेळेला पॉझिटिव्ह आले त्यावेळेला बीसीसीआयनं अतिशय गांभीर्यानं हा सगळा प्रकार घेतला आणि तातडीनं पावलं उचलली. आता राजीव शुक्लांचं ट्विट तर आलेलं आहे, अधिकृत घोषणा बीसीसीआयकडनं याबद्दलची व्हायची आहे पण सध्याची जी स्थिती आहे कोरोनाची ती पाहता आयपीएल रद्द करणं हे जास्त संयुक्तिक ठरेल अशीच भावना व्यक्त होत होती. सोशल मीडियावर देखील सातत्यानं याबद्दलच्या कमेंट्स आपण सगळेच बघत होतो पण ही जी सध्याची परिस्थिती आहे ती पाहता बीसीसीआयनं हा जो निर्णय घेतलाय तो निर्णय अगदी योग्य आहे अशीच भावना सध्या व्यक्त होती. आणि आपण उर्वरित सामन्यांचा जर विचार केला तर जसं माझे सहकारी अमित मगाशी म्हणाले की ही जी सगळे सामने रद्द केले गेलेत किंवा पुढे ढकलले गेलेत ते पुन्हा खेळवणं हे खरं तर अशक्य आहे आणि या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे सामने पुन्हा खेळवणं बीसीसीआयच्या दृष्टीनं फार अडचणीचं आणि आव्हानात्मक होतं. संयुक्तिक हेच होतं की कोरोनाची ही सध्याची गंभीर स्थिती पाहता हे सामने रद्द करून खेळाडूंना पूर्णपणे क्वारंटाईन करायला लावावं जेणेकरून हा जो कोरोनाचा धोका आहे येत्या काळात आणखीन वाढणार नाही. उर्वरित सामने नेमके केव्हा खेळवले जावे त्याबद्दलची काही प्रोटोकॉल्स आहेत आणि ते प्रोटोकॉल्स पाळून खेळाडूंना एका सुरक्षित वातावरणात जे बायोबबल आहे बीसीसीआयनं तयार केलेलं त्या वातावरणात देखील त्यांना ठेवणं हे इतके दिवस शक्य नव्हतं. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान दरम्यानची जी मॅच होणार होती या मॅचमध्ये देखील चेन्नईनं सगळा धोका ओळखून आपल्या सगळ्या खेळाडूंना एक आठवड्यासाठी क्वारंटाईन करायला सांगितलं होतं आणि बीसीसीआयला विनंती केली होती की एक आठवड्यासाठी हे सगळे सामने रद्द केले जावेत. या सगळ्या घटनांना पाहता बीसीसीआयनं ही जी तातडीनं पावलं उचलत या प्रकरणाला गांभीर्यानं घेतलंय आणि आता आयपीएल हा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे जो ऍक्च्युली या सध्याच्या परिस्थितीमध्ये खूपच योग्य आहे असंच म्हणावं लागेल. अगदी आपण बघतोय की अजिंक्य देखील आमचे प्रतिनिधी सांगतात आणि त्याच्या आधी आपण बघितलं आमचे प्रतिनिधी अमित मोडक यांच्याशी देखील आता आपण बोललो. वाढत्या कोरोनामुळे बीसीसीआयनं हा निर्णय घेतलेला आहे आणि आयपीएलचे सामने रद्द करावे लागतात आणि बीसीसीआयनं घेतलेला एक महत्वाचा निर्णय म्हणावा लागेल. आपल्याला माहिती आहे कालची देखील मॅच रद्द करण्यात आलेली होती. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी तसं ट्विट केल्याची माहिती देखील आता आपल्याला समजते आहे. त्यामुळे आयपीएलचे सामने रद्द करण्यात आलेले आहेत आणि पुन्हा एकदा अजिंक्यकडे जातो. अजिंक्य, इतक्या मोठ्या प्रमाणात परदेशातले खेळाडू इथे येणं, त्यांची सुरक्षा, त्यांची आरोग्य सुरक्षा खऱ्या अर्थानं आता आपण म्हणायला हवं, या सगळ्या गोष्टींचा विचार करता जर आयपीएलचे पुढचे मॅचेस आता म्हणजे सामने होणार नसतील तर त्यांना परत जाण्यासाठीची व्यवस्था, हे सगळं देखील एक जिकिरीचं आणि तितकंच आव्हानात्मक काम कारण पुन्हा कोरोना टेस्ट ही सगळी आणखीन पुढची लाईन लागलेलीच दिसते. रेणुका, आपण जसं म्हणाला तसं हे खूप जिकिरीचं आणि आव्हानात्मक आहे पण बीसीसीआयनं स्पर्धा सुरू होण्यापूर्वी या सगळ्या परदेशी खेळाडूंना हमी दिलेली होती की तुम्हाला कोरोनाच्या या सगळ्या अशा स्थितीत सुद्धा बायोबबलमध्ये अतिशय सुरक्षित वातावरणामध्ये बीसीसीआय ठेवेल. ज्या ज्या फ्रँचायझी आहेत म्हणजे ज्या टीम्स आहेत आयपीएलमधल्या त्यांच्या मालकांनी संघ व्यवस्थापनांनी देखील याबद्दलची पुरेपूर कल्पना दिलेली होती, पुरेपूर काळजी देखील घेतलेली होती. मात्र ज्या पद्धतीनं आयपीएल सुरू व्हायच्या आधी कोरोनाची लागण अनेक खेळाडूंना झालेली होती ते पाहता या संघ व्यवस्थापनांनी सतर्क राहणं गरजेचं होतं. बायोबबलचं जे वातावरण आहे ते वातावरण अतिशय काटेकोरपणे पाळलं जाणं गरजेचं होतं. निर्बंध जे लादले जातात खेळाडूंवर ते त्यांच्या सुरक्षिततेसाठीच असतात पण कुठल्या कारणामुळे जर समजा बायोबबलमधून एखादा खेळाडू बाहेर जात असेल तर त्याची टेस्ट सतत होणं देखील तितकंच गरजेचं असतं आणि म्हणूनच खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर उर्वरित सगळ्या खेळाडूंना सपोर्ट स्टाफला तातडीनं क्वारंटाईन केलं जात होतं. या सगळ्या गोष्टी पाहता, ही सगळी आव्हानं पाहता बीसीसीआयला पुरेपूर जाणीव होती की या गोष्टी येत्या काळात घडू शकतात त्यामुळं त्यावर प्रतिबंध घालणं गरजेचं होतं. आणि आपण जसा परदेशी खेळाडूंचा उल्लेख केला या सगळ्या परदेशी खेळाडूंना देखील या कोरोना परिस्थितीची पुरेपूर जाणीव होती. बऱ्याचशा खेळाडूंनी आयपीएलची स्पर्धा सुरू झाल्यानंतर आपापल्या देशात परतणं पसंत केलं. काही खेळाडूंनी तर थेट बीसीसीआयला कळवलं देखील की आम्ही आमच्या मर्जीनं
आणि आमच्या जबाबदारीवर परत जात आहोत. इतकंच नाही, काही समालोचकांनी, जे परदेशी समालोचक आहेत, त्यांनी देखील आपापल्या देशात जाणं पसंत केलेलं होतं. आपल्याला माहिती आहे, ऑस्ट्रेलियन सरकारनं ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांना आता परत ऑस्ट्रेलियात येऊ देणार नाही असं सांगितलेलं आहे, जे भारतात राहत आहेत सध्या. याचं कारणच मुळात हे आहे की ही जी आलेली लाट आहे ही अतिशय भयंकर आहे, तीव्र आहे, आणि या लाटेचा धोका ऑस्ट्रेलियाला होऊ नये यासाठी तिथल्या सरकारनं देखील आपल्या इथल्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना परत येताना फार कठोर प्रतिबंध आणि निर्बंध घातलेले. अगदी खरं आहे अजिंक्य, पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचं देखील आपण मगाशी वक्तव्य ऐकलेलं होतं, आणि जसं तू म्हणतोयस की त्यांनी देखील एक महत्वाचा निर्णय घेतला आणि त्याच पार्श्वभूमीवर वाढत्या कोरोनामुळे बीसीसीआयनं घेतलेला एक महत्वाचा निर्णय. धन्यवाद अजिंक्य आणि धन्यवाद अमित, आमचे प्रतिनिधी दोन्ही आपल्याला याविषयी सांगत होते. आणि त्यामुळे बीसीसीआयनं घेतलेला एक महत्वाचा निर्णय, याविषयीची सविस्तर माहिती देखील आपण जाणून घेत राहणार आहोत. इतरही बातम्यांसह पुन्हा भेटूयात, पण एक ब्रेक घेऊन पहा फक्त News18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आयपीएल संदर्भातली एक महत्वाची बातमी आता आपण बघतोय. आपल्याला माहिती आहे की कोरोनाचा शिरकाव या आयपीएल टीमपर्यंत देखील झालेला आहे आणि आणखीन खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्यामुळे आता आयपीएलचे सगळे सामने रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय आणि तो आणखीन होऊ नये आणि त्याची खेळाडूंना आणखीन बाधा होऊ नये, त्रास होऊ नये यासाठी बीसीसीआयनं हा निर्णय घेतल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. हैदराबाद आणि दिल्लीतल्या खेळाडूंना देखील आता कोरोनाची लागण झालेली आहे. एकूण 3 टीम्समधल्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या बुलेटिनमध्ये सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर आता इथेच थांबतोय, पण जाताना महत्वाची आठवण, काळजी घ्या, मास्क वापरा, सुरक्षित राहा. पहा फक्त News18 लोकमत.